सराज आजच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात गावाकडील पद्धतीची अतिशय चविष्ट व पौष्टिक अशी शुपालक किंवा शेपू पालकची भाजी. ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा गरमागरम भातावर घेऊन खायला सुद्धा अप्रतिम लागते. चला तर मग बघूयात आता याची कृती. शेपू पालक भाजी बनवण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला लागणार आहे 3 वाट्या स्वच्छ धुवून बारीक कापलेला पालक, 1 वाटी धुवून बारीक कापलेला शेपू, 1 टेबलस्पून तुरीची डाळ, ही मी 4 तासासाठी भिजत ठेवली होती व पाण्यामध्ये भिजवल्यामुळे ही दुप्पट झाली आहे, आणि तेल. इथे कढईमध्ये 1 टीस्पून तेल गरम करायला ठेवू. ह्या तेलावर बारीक कापलेला शेपू, पालक, भिजवलेली तूर डाळ आणि 5 मिनिटांसाठी मध्यम गॅसवर हे परतून घेऊया. शेपू पालकची ही भाजी गावाकडील एक पारंपरिक रेसिपी आहे. तुम्ही बघू शकता पालक व शेपू अगदी छान परतली. आता यामध्ये साधारण 1 ग्लास गरम पाणी घालू आणि यावर झाकण ठेवून ही तुरीची डाळ थोडी मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवायची आहे. अगदी वरणा एवढी मऊ नाही करायची, थोडी बोट चिपी होईपर्यंत शिजवायची आहे. यामध्ये शिजताना पाणी जर कमी वाटलं तर थोडं गरम पाणी घालावं. शेपू खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना ढेकर येण्याचा त्रास होतो. त्याचे कारण असे की शेपू जर नीट शिजला नाही तरच त्याचे ढेकर येतात, त्यामुळे ही शेपू अगदी व्यवस्थित शिजायला हवी. म्हणून यामध्ये तुरीची डाळ घालावी, म्हणजे डाळ जोपर्यंत शिजते तोपर्यंत शेपू सुद्धा शिजतो व अशी भाजी खाल्ल्यानंतर ढेकर येण्याचा अजिबात त्रास होत नाही. तुम्ही कुकरला सुद्धा याची 1 शिट्टी काढू शकता. एकदा चेक करूया. तुम्ही बघू शकता ही डाळ अगदी व्यवस्थित शिजली. आता आपण हे बाजूला ठेवूया. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये लागणार आहेत 3 टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे. शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. चवीनुसार हिरवी मिरची आणि 7 ते 8 लसूण पाकळी. इथे पॅनमध्ये हिरव्या मिरची थोड्या भाजून घेऊया. 1-2 थेंब तेल घाला. तुम्ही याऐवजी लाल तिखट सुद्धा वापरू शकता. मिरची भाजून झाली, आता आपण ती काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, भाजलेली हिरवी मिरची, लसूण घालूया आणि पाणी घालून ह्याचं वाटण वाटूया. शेंगदाण्याचं वाटण तयार. तुम्ही बघू शकता खूप जाडसर नाही पण अगदी खूप फाईन सुद्धा नाही. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये फोडणीसाठी लागणार आहे थोडं तेल, मोहरी, जिरे, चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ. फोडणीसाठी तेल गरम करूया. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरे, हळद घालूया. शिजवलेली शेपू व पालक घालूया. तुम्ही बघू शकता यामध्ये थोडं पाणी आहे. मी शिजवताना 1/2 ग्लास पाणी अजून घातलं होतं, म्हणजे साधारण 1.5 ग्लास पाणी लागलं आहे. आता यामध्ये शेंगदाण्याचं वाटण घालू. मिक्स करूया. भाजीचा थिकनेस हा तुमच्या आवडीनुसार ठेवावा. तुम्हाला जर थोडी पातळ भाजी आवडत असेल तर यामध्ये आणखी थोडं पाणी घातलं तरी चालेल. चवीनुसार मीठ आणि मध्यम गॅसवर
पाच ते सात मिनिटांसाठी ही भाजी शिजवून घेऊ. भाजी पाच ते सात मिनिटांसाठी शिजली. तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी, खूप घट्ट नाही पण खूप पातळ सुद्धा नाही. आता आपण गॅस बंद करू. अतिशय चविष्ट अशी शेपू पालक किंवा शुपालकची भाजी तयार. ही भाजी तुम्ही गरमागरम भाकरीसोबत, पोळीसोबत खा, भातासोबत खायला सुद्धा ही अप्रतिम लागते. तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.